दोघा जर बॅक छान राहत मी जस्ट कॉलेजवरून आलेलोय तर आता मी जरा खात पितो तर सगळं जेवण तर खातो तर गायला आता मग वाजले छान मी फ्रेश बी सगळं झालेलं आहे तर आता मी जायचे बाहेर असंच फिरायला तर चाललंय आजून आलं नाही तर तर बघू आज मित्राचा बड्डे त्यासाठी पण फिरायला पण त्यानंतर भेटतो तर काही ज्या मी चाललेलं आहे अशा प्रकारे ते पुढे गेलेत मित्र माझे तर आता आम्ही चाललेलो आहे पुढे पुढे पळत गाडीवर आम्ही पण तसं म्हणायला गाडीवरच आहे चाललंय पुढे तर आम्ही चालत ट्रॅकला आमच्या इथे नॉर्मल ट्रॅक आहे तर काय जाता मी आत्ती जात आलतो तर आता मी चाललो घरी जेवण घेऊन सगळं झालेलं चाललं तर चालत घरी खाल्लंय म्हणजे जिराय तर पाहिजे तर चाललोय घरी तर माझ्या मित्राच्या घरी पण गेलो बड्डेला ते बड्डे बिड्डे करून तिकडं झालो आता चाललोय घरी तर बघू तर टाइमपास करत चाललो घरी एवढं जिराय तर पाहिजेच तर चालत बरं काय आता मी सेकंड दिवस आहे कारण की रात्री अजून लगेच झोपलेलं आहे वैताग आलं तर येऊन झोपलेलं आहे झोपलं होतं आता कुठलंही च फ्रेश बिस आंघोळ बिंगोळी सगळं झालेली आहे आपली चहा नाश्ता बी सगळं झालेलं आहे तर आता बघू अजून काय करतो कारण संध्याकाळी जरा फिरायला यायचे बरं तुम्हाला आपण दाखवतो तर चला फिरतो तर चला आता मी चाललोय रेडी झालेलो आहे मी तयार झालेलो आहे आता बाहेर जातोय चाललोय तर तुम्हाला तिथे गेलेलं सांगतो काय मेन गोष्ट कसं चाललं असंच तर चला जातो मी मला तिथे राहणार आहे तर काय आता मी चाललेलं आहे कारण मित्राने टुली दिलेली मला तो बोलला मी आता नाही येत मी परत येत आहे मग एकटाच चाललेलं मी अजून लय लांब जायचे चाललंय चालत चालत कोण जर मित्र जर भेटत त्यासोबत जायचं चालत चालतं मी आता आलेलो तलावापाशी पोचलेलो तर अजून इथून इथून आठमध्ये जायचे तर चाललंय पण त्या झाली चाललंय तर चला टाइमपास करते बघू शकता सिडकोच्या रूम आहेत इथून आतमध्ये अजून जा 5 मिनिटे लागतील पोचायला तर काय आता पोचत आलेलं आहे समोर कॉर्नरनी लेफ्ट मारायचा आणि मग आणि चालला लावलेला मॅनर लावलेला
तिथं आहे दुकान. तर चाललंय समोर आहे दुकान आदरित आहे.
रीता आलेले ती प्राजक्त ढेरे अरे ब्लॉक करतो रे ब्लॉक करून देत असतो झुमर आणि तिकडे 98 झाले आमच्याकडे 15 लाईव्ह नाही बाबा तर चला तर आता मी आलेलो जाऊन बाहेर तर तुम्ही बघितला असेल व्हिडिओमध्ये मी आमदार निलेश लंके यांना भेटून आलो आणि प्राजक्त नेहरीला पण भेटून आलो तर आलोय घरी फ्रेश बी झालो आलेलो लय वैताग आलतंय तर मी कितीतरी 2 वाजता गेलो तिथे 2:30 पोचलो होतो तर थोडंफार टाईमपास बिमपास केला तर आलं आत्ता किती वाजत होता 9 वाजल्या 9 वाजता आलो आणि सगळं फ्रेश बी झालेलं आहे आता जेवायचं बिवायचं आणि त्यानंतर भेटतो काय दिले लागले जेवण बिवन सगळं झालेलं आहे तर आता मी झोपतो तर ब्लॉगला जॉईन करतो ब्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये फॉर वॉचिंग बाय बाय.